पुढची बातमी चिपळूणमधनं. चिपळूण शहरात काल दिवसभरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या. त्यात एकानं नगरपालिकेच्या इमारतीवरनं उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, पण पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी त्याला वाचवलेलं आहे. तर दुसऱ्या घटनेत एका विवाहित महिलेनं इमारतीवरनं उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेलाही वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. दोनही घटना कौटुंबिक वादातनं घडल्याची माहिती समोर येते. शहरात एकाच वेळेला अशा दोन घटना घडल्यामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.